मित्रांनो ट्रॅव्हल करू सत्यमय तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो आता आपण आलो आहोत कर्जतच्या कशळे गावात आणि तिथे असलेल्या माझ्या पाठी आहे हॉटेल निसर्ग ढाबा। एक नंबर खाद्य मिळतं, नॉन व्हेजिटेरियन फूड, व्हेजिटेरियन फूड, कुठच्याही पद्धतीचा नाश्ता तुम्ही या इकडे येऊन आवर्जून खाऊ शकता। आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर झालेला आहे, वातावरण एकदम छान हिरवगार झालेलं आहे। आपण समजून घेऊया त्यांच्या ओनरला की कधीपासून हॉटेल निसर्ग ढाबा हा सुरू झाला आहे आणि एवढं छान पद्धतीचं जेवण कसं काय बनतं, सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत। तर आता आपण त्यांच्या ओनरला भेटू कैलास। परमिट रूम सुद्धा आहे, म्हणजे एखादे ड्रिंक्स घेणारे आहेत तर त्यांच्यासाठी सोय सुद्धा अवेलेबल करून ठेवलेली आहे। थोडं स्लिपरी झालेलं आहे, सामावून पाय टाकावं लागेल। हा ढाबा आहे कशळी गावात कर्जत मुरबाड हायवेला, आपल्याला हा पाहायला मिळतो। त्याच कोंबड्या आपल्याला खायला मिळतात, या सगळ्या गावठी कोंबड्या आहेत। हे काय आहे? बटर आहे। बटर बटर हे पण खातात का? आता आपण चाललो निसर्ग ढाब्याच्या चुलीमध्ये, चुलीवरचं खाद्य इथे तयार होतं। शूज घेऊन नाही जाऊ शकत ना? आणि अशा पद्धतीचं चुलीवरचं जेवण आपल्याला तयार होऊन मिळतं। दादा ही परंपरा कधीपासूनची आहे, म्हणजे हॉटेल निसर्ग ढाबा हा कधीपासून आहे? 2010 पासून चालू केलं। 2010 म्हणजे 11 वर्ष झाली पूर्ण। अरे वा उत्तम। आणि मग इकडे जे काम करणारे जे आहेत ते आपल्या गावातले आजूबाजूचे गावचे आहेत? अच्छा, सगळे 21 माणसं आहेत आपल्याकडे। अच्छा, हॉटेल निसर्ग ढाबा म्हणजे इतकी पण लोक काम करतात, परप्रांतीय नाही? नाही नाही, फक्त आपल्याला लोकल। ओके ओके, सगळे आपले माथेरानला होते, कुक होते ते कामाला। अच्छा, इकडे काम भेटल्यामुळे ते इकडे आले आपल्याकडे। बरं बरं, त्यांना घरी जायला यायला भेटतो। बरं, आता इथे काय खाद्यपदार्थ मिळतात? इथे काय फिशमध्ये सगळे भेटतात। फिश सगळ्या प्रकारचे? सगळ्या प्रकारचे। अरे वा, पापलेट आहे, सुरमय, कोलंबी, मांदेली, बोंबील, बागडा। अच्छा बरोबर। आपल्याकडे गावरान कोंबड्या असतात, कारण आम्ही अच्छा जाऊन वाड्यांवरची आणतो, जमा करून गावागावांवरची कोंबडी आणतो। अच्छा, पोल्ट्रीचे घेत नाही आम्ही सांभाळलेले। अच्छा, पोल्ट्रीचे घेतच नाही? घेतच नाही, प्युअर गाव। म्हणजे प्रॉपर गावठी कोंबडी तुम्हाला इथे खायला मिळेल। खूप छान, खूप चांगली कॉन्सेप्ट आहे ही। म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघतो तो पोल्ट्रीवरून घेऊनच लोक आणतात आणि आपलं जे काय त्यांचे नॉनव्हेज फूड असतात त्याच्यामध्ये समावेश करतात। तर तुझ्या इथे सगळं गावरान दिसतंय ते खूपच छान। आता हॉटेल निसर्ग ढाबा हा सुरू कोणी केला? सुरू आम्हीच केला। म्हणजे तुझ्याकडून सुरुवात झाली का बाबा? माझ्याकडून। अच्छा, तूच चालू केला काय? व्हेरी गुड। छोटासा पहिला बांधलेला तिकडे। अच्छा, मग नंतर सगळं वाढवलं। ही जागा सगळी आपलीच? हो, सगळी आपली घरचीच जागा। व्हेरी गुड। तुझं पूर्ण नाव काय? कैलास दत्तात्रय मते। दत्तात्रय मते, मते कैलास दत्तात्रय मते। खूप छान। टोपलीत आहे, टोपलीत आहे, बघतोय मी। इकडे आपण घरी कोंबडे पण पाळलेले आहेत। अच्छा, कैलास भाऊने कोंबड्या सुद्धा पाळल्या आहेत की उद्या कधी कुठे काही कमतरता पडली तर त्या कोंबड्या सहजपणे अवेलेबल व्हायला हव्यात। कुठे कस्टमरचं गैरसोय होता का मग याची पुरेपूर काळजी कैलास भाऊने घेतली। भाजी पण लावली सगळीकडे, म्हणजे इकडच्याच भाज्या आपण वापरतो का? अरे वा, वडी मागितली इथे, पाडी भेटते का? हळूवडी, हा म्हणजे हळूच सगळं। वा, भेंडी तयार झालेली, आता वांगी तयार होतील, मिरची पण तयार झालेली। अरे वा, म्हणजे आपल्याला इथे ऑर्गॅनिक फूड रेडी इकडनं तोडणार, तिकडे चुलीवर जाणार आणि रेडी होऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार। म्हणजे व्हेजिटेरियन फूड नक्कीच इकडे खावं, माझं रेकमेंडेशन आहे। कारण की मी काल नॉनव्हेज खाल्लं, अप्रतिम होतं,
म्हणून मला असं वाटलं की ते यावं, एकदा भेटून जावं. म्हणजे मी थांबलेलो आहे स्पर्श प्रॉपर्टीजमध्ये, पण म्हटलं हॉटेल निसर्ग कुठे आहे, म्हणजे एवढं चांगलं जेवण कुठून आलं आहे, तर ते खाण्याकरता मी इथे आलो. आता तेच पाहूया अजून काय काय केलं तो दाखवतो. लावली भाजी चालली आपण, हे सगळ्या भाज्या आपल्या हो आपली. कुठच्या कुठच्या भाज्या लावल्या, जसं भेंडी मी पाहिली, अळू लावलेलं आहे तू, अजून काय काय लावलं आहे? भोपळे लावले आहेत, अच्छा शिरावली लावले आहेत, कारली लावले आहेत, भरपूर भाज्या आहेत, काकडी लावले. आणि इकडनंच आपण सगळं आपल्या किचनमध्ये वापरतो. फार छान, फारच छान. म्हणजे कर्जत स्वतःमध्ये एक सुंदर गाव आहे, सुंदर जागा आहे, की आपण म्हणजे मुंबईचे लोक दगदग सोडून इकडे येतात, राहतात, तर खाण्याकरता मला असं वाटतं की हॉटेल निसर्ग ढाबा हा खूप सुंदर ढाबा आहे. खूप छान असं स्वादिष्ट असं जेवण इथे आपल्याला मिळतं. अजून काय माहिती द्याविषयी वाटते तुला? तर या ठिकाणी हॉट लिकरसुद्धा मिळतात. मी तर पीत नाही, पण नक्कीच जे कोणी पिणारे आहेत हॉटेल निसर्ग ढाबामध्ये आले तर त्यांची ही सोयसुद्धा पूर्ण होऊ शकते. यांचे परमिट रूमसुद्धा आहेत, बियर काउंटरसुद्धा आहेत, आणि चांगली सोय करून ठेवलेली आहे छानपैकी. म्हणजे एखादा पिणारा व्यक्ती आहे त्याची गैरसोय होणार नाही, तोही इथे येऊन एन्जॉय करू शकतो जेवण, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. आणि बसण्याकरता खूप सुंदर सोय आहे, ऐसपैस जागा आहे, खालीसुद्धा तेवढीच आहे आणि वरतीसुद्धा तेवढीच आहे. हा छान असा लॉन, आणि जिथे लोक खाणं एन्जॉय करू शकतात. इथे सगळं काम चालू आहे, म्हणजे इथे बसण्याची सोय नक्कीच त्याची तयारी जोरदार चालू आहे. लोकांच्या सोयीसाठी बऱ्याच गोष्टी इथे तयार होत आहेत. बघा, म्हणजे नैसर्गिकरित्या उन्हाचं संरक्षण एक खूप चांगली कल्पना आहे, खरंच चांगली कल्पना आहे. कारण काही लोक आहेत ना शेड वगैरे लावतात, हा पत्रा वगैरे लावतात, ज्याने अजून गरम होतं खरं. पण ही खरंच छान कल्पना आहे, कारण की तुम्ही एखाद्या झाडाच्या सावली जेव्हा बसता तेव्हा तो थंडावा जाणवतो, ऊन जाणवत नाही. तर ही कॉन्सेप्ट थोडीशी मला वेगळी वाटली, म्हणजे मी कुठेच पाहिलेली नाही आहे, कुठेच पाहिली नाही ऑनेस्टली. म्हणजे बरेच म्हणजे याच्या ठिकाणी गेलो आहे मी. खूप छान, चांगलं आहे, छान. म्हणजे हॉटेल निसर्ग ढाबा पूर्णपणे इक्विप्ड आहे, नैसर्गिकरित्या तुम्हाला ऑर्गेनिक फूड मिळतात. गावरान कोंबड्या ज्या आपण पाहिल्या त्यासुद्धा आपल्यासाठी अवेलेबल आहेत, आणि ते पार्किंगची सोयसुद्धा आहे. आपण ती बघू खाली जाऊन. तर एकदम सुंदर हायवेवर असलेल्या, हा मुरबाड हायवे ना? कुठचा मुरबाड हायवे? म्हणजे हा कर्जत हायवे, कर्जत मुरबाड हायवेच्या एकदम लगत तुम्ही ज्यावेळेस मुरबाडला जाता तर तुमच्या उजव्या बाजूला हा ढाबा येतो, हॉटेल निसर्ग ढाबा. व्हेजमध्ये व्हेज कोल्हापुरी मिक्स व्हेज आहे, पनीर मसाला आहे, पनीर टिक्का आहे, दाल फ्राय आहे, दाल तडका आहे, व्हेज कोल्हापुरी आहे. अच्छा, आणि नॉन व्हेजिटेरियनमध्ये ते काय चिकन आहे, मटन आहे बकऱ्याचा. अच्छा, आणि गावरान कोंबडी कोंबडे आहेत. चायनीज वगैरे काय ठेवतोस? हो चायनीज सगळं, टोटल चायनीज आहे. अच्छा, तंदुरी आहे. ओके, तंदुरी आहे, तंदुरी रोटी आहे, नान आहे. तंदूरची जागा पण बनवलेली आहे. पंजाबी वगैरे? हो सगळं पूर्ण. पंजाबीमध्ये काय ठेवता तुम्ही? पंजाबी थाली आहे, आपण समजून घेऊ त्यांच्याच माणसाकडून. हा दादा, हिंदीमध्ये बोल. पंजाबी थाली आहे, पंजाबी डिश आहे, पनीर मटर, पनीर तवा, पनीर चटपटा, पनीर कढ़ाई, सब पंजाबी डिश है. पंजाबी म्हणजे पंजाबी थाळी, पंजाबी जे सगळे पदार्थ इथे मिळतात थोडक्यामध्ये. आणि आपण जे म्हणत होतो की छोटीशी कार पार्क जी बनवलेली आहे ते आपण बघू शकतो. तर इन शॉर्ट
हॉटेल निसर्ग धाबा एकदा तरी यावा। जर तुम्ही कर्जतला थोडं रिलॅक्स व्हायला येत आहे तर खाण्याकरता आवर्जून हॉटेल निसर्ग धाबामध्ये नक्कीच यावं। कारण की जे नॉन व्हेजिटेरियन फूड मी जे पाहिलं म्हणजे गावरान कोंबडी स्वतःच त्यांची पोल्ट्री बनवली आहे त्यांनी, म्हणजे पोल्ट्री म्हणताना येणार की फार्मिंग पण नाही म्हणता येणार, पण जे आपल्या कस्टमरला आवश्यक आहे ते वेळोवेळी पुरवण्याकरता त्यांनी जी सोय करून ठेवली आहे ती खरंच अप्रतिम। आणि जो मी तुम्हाला दाखवला शेडपासून वाचण्याकरता, म्हणजे उन्हाळ्यात लोक गर्मीने हैराण होतात आणि ती शेड त्यांनी नैसर्गिकरित्या कशा सगळ्या वेली लावून हिरवंगार असं वातावरण बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला की जेणेकरून जो कोणी खायला थांबतो तो आनंदाने खाईल थंडाव्यात खाईल। आपली 3 एकर भात शेती आहे खाली अच्छा बाजूला, तर तिथं इंद्रायणी आपण भात लावला होता अच्छा गेल्या वर्षी, आणि तोच राईस आपण इकडे देतो। इंद्रायणी आपला कोलम आहे, वाडा कोलम आहे, रत्न आहे, हे असे आपले गावठी भात आणि खतबीत आपण वापरत नाही। अच्छा सगळं ऑर्गॅनिक म्हणजे हे लोकांना माहीतच नाहीये, म्हणजे याचं वैशिष्ट्य चल खाल्ल्याने टेस्ट एक लोकांना पटते पण त्याच्या मागचं जे सगळ्या गोष्टी आहेत त्या किती ऑर्गॅनिक आहेत खरंच, म्हणजे एवढं ऑर्गॅनिक समोर त्या लोकांनी भात शेती केलेली आहे 3 एकरमध्ये, आणि जे तांदूळ तिथे पिकतो तो सगळा हॉटेल निसर्ग धाबामध्ये येतो। कैलास मते धन्यवाद कैलास, आणि तुझी अशीच प्रगती व्हावी आणि अशीच हॉटेल निसर्ग धाबा अजून 10 व्हावेत, तर अभिनंदन तुझं आणि खरंच तुला शुभेच्छा धन्यवाद। आपल्यासोबत बालचंद्र मिते आहे, दादा नमस्कार। नमस्कार, कसं चाललाय व्यवसाय? व्यवस्थित। आणि अशी किती ग्राहक म्हणजे दिवसाकाठी येत असतील? दिवसाकाठी म्हणजे शनिवार रविवारी फुल क्राऊड असतं, पूर्ण पार्किंग म्हणजे जे मुंबईवर येतात तेच इथे मुंबई कर्जत मोड हायवे आपला हायवेवरती डाबा आहे, तिथे सगळे आपल्याकडेच येतात ग्राहक मुंबईवरून आले का। अच्छा, आणि कोविडमुळे काय त्रास वगैरे? नाही काय सध्या काय त्रास नाही, कोविडमुळे होतं थोडं आपलं पार्सल सेवा चालू होती, बाकी आता प्रॉपर चालू झाली व्यवस्था। चला व्हेरी गुड। तर भालचंद्र हा पण एक पिलर आहे हॉटेल निसर्ग धाबाचा, आणि ज्याने खूप चांगलं सांगितलं आहे की लोक इथे तरीसुद्धा येतात मुंबईतून, जितके पण ट्रॅव्हलर्स आहेत ते नक्कीच आवर्जून हॉटेल निसर्ग धाबाला भेट देतात। धन्यवाद दादा।